मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं शिर्डी निघोज येथील साई शिवार पालखी विसावा येथे आयोजित विद्यार्थी पालक मार्गदर्शन शिबिरास पालकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मातंग समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देणं हाच पालकांना पुढे पर्याय असल्याचं प्रतिपादन शिबिराचे उद्घाटक औरंगाबाद येथील प्राध्यापक डॉ अंबादास सकट यांनी यावेळी बोलताना केलं. मातंग समाज संघाच्या वतीनं शिर्डी निघोज येथील विद्यार्थी पालक मार्गदर्शन शिबिरामध्ये प्रमुख आयोजक राजेंद्र त्रिभुवन व प्राध्यापक एम डी सोळसे यांनी आलेल्या समाज बांधवांचं स्वागत केलं. विद्यार्थी पालक मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी मातंग समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रम गायकवाड हे होते. औरंगाबाद येथील लेखक समीक्षक प्राध्यापक डॉ अंबादास सकट सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर लहुजी साळवे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. सदर मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर प्रसंगी अमरावती येथील श्रीमती गंगाताई अंभोरे डॉ भाऊसाहेब पवार पुणे येथील डॉ अनुरिता सकट डॉ वैशाली गुंजाळ मुंबई येथील प्रशिक्षक कल्याणराव मुजमुले दिवाकर भोयर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना शिक्षणाकडे आपल्या पाल्याचा कल कमी असल्यामुळे समाज उन्नतीकडे जात नाही अशी खंत व्यक्त करत शिक्षणाची उंची रुंदावून समाजाला उत्कर्षाच्या वाटेवर कसे नेता येईल याबाबत मार्गदर्शन आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केलं आहे. सागर रंधवे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा.